माझे नाव रमेश आहे मी तेवीस वर्षांचा आहे मला माझ्यापेक्षा मोठ्या तीन बहिणी आहेत मी तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे मी माझ्या आईवडिलांचा खूप लाडका आहे माझ्या लहानपणापासूनची प्रत्येक इच्छा माझ्या आईवडिलांनी पूर्ण केली आहे माझ्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यामुळे घरच्या सर्व जबाबदाऱ्या आणि बहिणींच्या लग्नाची जबाबदारी माझ्या डोक्यावर येऊन पडली माझ्या बहिणींच्या लग्नात मी वेळ वाया घालवला नाही प्रथम माझ्या मोठ्या बहिणीचे नाते चालून आले आणि नंतर माझ्या लहान बहिणीला एका वर्षातच मी माझ्या दोन्ही बहिणींना निरोप दिला माझी अजून एक बहीण बाकी होती मी तिच्यासाठीही चांगले नाते शोधत होता मी शिक्षण सोडून नोकरीला लागलो माझ्या आईचेही माझ्यावर खूप प्रेम होते तिनेही माझी खूप काळजी घेतली जेव्हा मी माझ्या आईला सांगितले की मी कामासाठी गावाबाहेर जात आहे तेव्हा तिने मला पाठवण्यास साफ नकार दिला मला कळले नाही की आई मला घराबाहेर का जाऊ देत नाही लहानपणापासूनच आई मला रात्री कुठेही जाऊ देत नव्हती पण मी मोठा झालो तरी माझी आई मला क्वचितच बाहेर जाऊ देत असे एके दिवशी मी आईला विचारले की आई तुला काय होते जेव्हा मी बाहेर जातो आई मला सांगायची की मी तुला रात्री घराबाहेर पडू देत नाही यामागे एकच कारण आहे मी तर आईचे बोलणं ऐकून गप्प व्हायचा मला अजूनही एक बहीण कुमारी होती पण माझ्या आई आईला अजून माझेही लग्न करायचे नव्हते मला कधी कधी वाटतं की आईंना तर त्यांच्या मुलांच्या लग्नाची खूप हौस असते पण माझ्या आईला आजवर माझ्या लग्नाची काळजीही नव्हती आईच्या या बंधनात मी फसलो होतो मी दीर्घ श्वास घेतला रात्री खोलीत बसलो होतो अचानक मला अस्वस्थ वाटू लागले आणि चिंता वाटू लागली मला गुदमरल्यासारखे वाटत होते मी खोलीतून बाहेर आलो आई अजूनही जागेच होती पूर्वी आई कधीच रात्री उशिरापर्यंत जागायची नाही पण आज का तिला जाग आली कळत नाही मी पुढे जाऊन आईकडे गेलो मला पाहताच ती माझ्या दिशेने आली आणि काळजीने विचारू लागली रमेश तू ठीक आहेस ना मी आश्चर्यने आईकडे पाहिले मला काही झाले आहे हे, हे मी अजून आईला सांगितले नव्हते पण मग आईला कसे कळले की माझी तब्येत बरी नाही तिला माझी काळजी वाटत होती मी म्हणालो आई काही झालं नाही आहे पण आई मला सांगू लागली काही असेल तर सांग एवढ्या रात्री तू तुझ्या खोलीबाहेर काय करत आहे तू ठीक आहेस ना मी आईकडे पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली आईला माझ्याकडे बघून थोडी शांतता मिळाली पण काहीतरी गडबड नक्कीच होती काही कारणास्तव ती खूप अस्वस्थ होती मी तिला काहीही झाले नसल्याचे सांगितल्यावर आईला हायसे वाटले आणि ती खोलीत गेली पण मला स्वतःची अवस्था कळत नव्हती की मला काय होत आहे काही समजू शकले नाही बराच वेळ बाहेर फिरत राहिलो मग मी माझ्या रूममध्ये आलो आणि आडवा झालो आणि झोपलो रात्री किती वाजता डोळे उघडले ते कळले नाही मी पाहिले की आई माझ्या जवळ होती माझ्या जवळ बसलेल्या आईकडे मी आश्चर्याने पाहिले गेल्या काही दिवसांपासून आई माझ्याबद्दल इतकी काळजी का करत होती हेच मला कळत नव्हते मी आचार्याने आईकडे पाहिलं आणि म्हणालो आई, आई एवढ्या रात्री तू इथे कशी आलीस आणि माझ्या जवळ का बसली आहेस तू अजून झोपली नाहीस आता तू झोपायला जा आई तू तु तुझ्या तु खोलीत जाऊन झोप मी ठीक आहे आई माझ्याकडे बघून म्हणाली मला तुझी काळजी वाटत होती मी म्हणालो का मला काय झाले मी एकदम ठीक आहे तू जा आणि आरामात झो ती मला म्हणाली ठीक आहे मी निघते तू तु तुझी काळजी तु 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 घे त्यानंतर आई उठून खोलीतून निघून गेली मला ताप आल्यासारखे वाटत होते आणि मला तीव्र डोकेदुखी होती दुसऱ्या दिवशी मला खूप ताप आला आईने मला सांगितले की ती माझ्यासाठी तांत्रिक बाबांकडून काहीतरी घेऊन येईल मी आईला विचारले की का मला काय झाले आहे पूर्वीही मला ताप यायचा तांत्रिक बाबांकडे जाणे आवश्यक आहे का मग माझ्या आईने मला ओढून गप्प केले आणि मला त्या तांत्रिकाकडे नेण्यास भाग पाडले तो बाबा माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता त्याने मला पाण्याचा ग्लास दिला मी ते प्यायल्याबरोबर माझे सर्व बाण हरपले डोळे उघडल्यावर मी खोलीत एकटाच होता आई पण खोलीत नव्हती मी आईला हाक मारली तेव्हा ती खोलीत आली मी आईला विचारले हे बाबा कोण होते आई सांगू लागली की त्याने मला एक औषध दिले आहे ज्यामुळे तो लवकर बरा होशील मी नकारार्थी मान हलवली कारण माझा या सगळ्यांवर विश्वास नव्हता माझा या बनावटी लोकांवर विश्वास नव्हता यामुळे आई खोलीतून निघून गेली त्या दिवसानंतर आईची एक विचित्र वृत्ती होती जेव्हा मी, का काही मी तिला काही सांगायचो तेव्हा ती उलटे बोलायचे आता ती माझे काहीही ऐकत नव्हती जेव्हा मी तिला सांगायचो की मला कुठे बाहेर जायचं आहे तर तिला राग यायचा मला समजले नाही की तिला काय झाले आहे एके दिवशी मला राग आला आणि रागाने मी माझ्या आईला सांगितले की ती माझे अजिबात ऐकत नाही तू माझं ऐकतही नाहीस मलाही आता तुझ्याशी काही बोलायचे नाही त्या दिवसानंतर आई मला सांगू लागली की तिला माझे लग्न लवकरात लवकर करायचे आहे तिच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला की तिने आधी कधीही माझ्या लग्नाचा उल्लेखही केला नव्हता आणि थी, आता ती माझे लग्न करण्याचे बोलत आहे आजच्या आधी तिने माझ्या लग्नाचा विचारही केला नव्हता पण आता अचानक तिला माझ्या लग्नाचा विचार कसा आला मला काहीच समजत नव्हते आईचे सगळे बोलणे माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते तिला अचानक माझे लग्न का करावेसे वाटले एक दिवस मी जेवत होतो आणि माझी आई माझ्या बहिणीसोबत फोनवर होती ती तिला सांगत होती की तिला हवी असलेली मुलगी तिला सापडली आहे आता फक्त घरातील सदस्यांनी सहमती द्यावी अशी प्रार्थना कर मला माहीत नव्हते की गुणाबद्दल बोलले जात आहे कुणाच्या लग्नाबद्दल बोलत आहेत आई कोणत्या मुलीबद्दल बोलत होती ते समजत नव्हते जेव्हा आईने फोन कट केला आणि माझ्या जवळ येऊन बसली तेव्हा मी तिला विचारले की कोणाच्या नात्याची चर्चा होत होती आईने मला सांगितले की माझ्या मामाच्या एका मित्राची मुलगी आहे जी खूप सुंदर आहे तिच्याच नात्याची चर्चा होती ते ही माझ्यासाठी धक्कादायक होते याआधीही या, या नात्याची चर्चा झाली होती पण आईकडे तर इतर मुलींना बघायला वेळच नव्हता ती फक्त एकाच मुलीच्या मागे होती हजारो मुली होत्या पण आईला तर ती एकटीच मुलगी हवी होती आणि मी तिच्याशी लग्न करावे अशी आईची इच्छा होती मी एक दिवस माझ्या बहिणीशी बोललो मी तिला सांगितले की मला ती मुलगी दाखवा जी आईला आवडली आहे आणि जिच्याशी माझे लग्न तिला करायचे आहे शेवटी मला पण बघू दे कोण आहे ती मुलगी तिच्याशिवाय आईला दुसरी कोणतीही मुलगी आवडत नाही आहे माझी बहीण म्हणू लागली पाहू काहीही झाले तरी आईने आम्हाला ती मुलगी तुला दाखवू नये म्हणून सक्त मनाई केली आहे मी आश्चर्याने म्हणालो का लग्नाआधी मी एकदा तरी ती मुलगी बघेन हा कसला अट्ट आहे आईचा मी आता मुलगीही पाहू शकत नाही का माझ्या बहिणीने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले काहीही झाले तरी मुलगीला मला दाखवायला आई सक्त मनाई करत होती शेवटी हे काय होतं मी ज्याच्याशी लग्न करणार आहे त्या व्यक्तीला मी पाहू शकत नाही ही गोष्ट फार विचित्र होती याचा अर्थ मला अजिबात समजला नाही मुलीला न पाहता तिच्याशी लग्न करणारा मी वेळा होतो का रात्रीची वेळ होती मी खोलीत बसलो होतो मला समजत नव्हते काय करावे शेवटी मी उठून आईच्या खोलीत गेलो ती माझ्याकडे बघून म्हणाली काय झालं आहे तू अस्वस्थ दिसत आहेस मी जाऊन आईजवळ जा बसलो आणि आईला म्हणालो मला सांग तू माझे लग्न कुणाशी करणार आहेस मला ती मुलगी बघायची आहे आईने माझ्याकडे पाहून विचारले तुला अचानक काय झाले आहे मी तुला एकदाच सांगितलं होतं की तुझ्या ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या मुलीला तू पाहू शकत नाहीस मी आश्चर्याने विचारले मी का पाहू शकत नाही काहीतरी तरी, तरी कारण असावे पण आईने मला सांगितले की ती मला कोणत्याही किमतीत दाखवणार नाही आईला काय बोलावे तेच समजत नव्हते मी माझ्या खोलीत आलो आणि विचार केला की जाऊ देत लग्न झाल्यावर तेव्हाच मी त्या मुलीला बघेन की शेवटी माझ्या आईने माझ्यासाठी कोणती हुरपरी पसंत केली आहे की तिने मला दाखवलीही नाही आणि तिच्याशी माझे लग्न करून देणार आहे आई माझ्या लग्नाची तयारी करत होती तिला लग्नाची इतकी घाई का झाली हे मला कळत नव्हते हळूहळू माझ्या लग्नाची वेळ आली आणि आज माझा मेहंदी समारंभ होता पण आई माझ्या लग्नात आनंदी दिसत नव्हती तिची मला काळजी वाटत होती मी विचारलं आई तुला काय झालंय पण तिला काहीही झाले नसल्याचे सांगून तिने नकार दिला फंक्शन संपल्यावर मी खोलीत आलो मला गुदमरल्यासारखे वाटले मला माहीत नाही काय होत होते मी पाणी प्यायलो पण काय होतंय ते कळत नव्हतं मी आईच्या खोलीत गेलो मला चालताही येत नव्हते मोठ्या कष्टाने मी आईच्या खोलीत गेलो मला पाहून आई आश्चर्यचकित झाली आणि विचारले काय झाले का चिंतेत आहेस तू मी आईला म्हणालो मला कळत नाही काय होत आहे मला काय करावे समजत नाही मला बरे वाटत नाही आई काळजीने विचारू लागली काय झालं काहीतरी तरी सांग मी तिथे आईजवळ बसलो आणि खोल श्वास घेऊ लागलो आई मला सांगू लागली काळजी करू नकोस बेटा काही होणार नाही आईने कपाटातून काही बाटल्या काढल्या आणि म्हणू लागली हे पाणी पी मी आश्चर्याने आईकडे पाहिलं आणि म्हणालो तुला हे पाणी कोणी दिले तेव्हा ते पाणी तांत्रिक बाबांनी दिले असल्याचे आईने सांगितले आईचे म्हणणे ऐकून मी रागाने म्हणालो मला पाहिजे नाही जर तुला माहीत आहे की माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही मग मी का पिऊ मग आई मला सांगू लागली की एकदा पी काही होणार नाही आईचे ऐकून मी ते प्यायले आणि आईने मला माझ्या खोलीत पाठवले मी खोलीत आलो आणि आडवा झालो आता मला थोडी शांतता जाणवत होती आणि मला झोप लागली मग मा रात्रभर माझे डोळे उघडले नाहीत आज माझी लग्नाची मिरवणूक सकाळी होती आणि माझा मूडही एकदम फ्रेश दिसत होता सुरुवातीला मला जरा अशक्तपणा जाणवत होता पण नंतर सर्व काही ठीक झाले खोलीतून बाहेर आलो तर आई अंगणात बसली होती आई मला थोडी काळजीत वाटत होती पहाटे पहाटे आई कुठे निघाली होती माहीत नाही मला काहीच समजत नव्हते खूप वेळाने आई घरी आली जेव्हा मी तिला विचारले की तू कुठे गेली होतीस तिने मला काहीच सांगितले नाही मी रागाने म्हणालो तू मला काहीच सांगत नाहीस शेवटी माझे लग्न झाले आणि आम्ही वधूला लग्न करून घरी आणले पण न जाणे का की मी अजून त्या मुलीला पाहिले नव्हते आणि मला खोलीत जावेसेही वाटत नव्हते अखेर मला जावे तर लागलेच काही वेळाने मी खोलीत गेलो आणि ती माझ्यासमोर बेडवर घुंगट पांघरून बसली होती मी जाऊन तिच्याजवळ बसलो मी बराच वेळ बसून राहिलो आणि शेवटी हिंमत एकवटून तिचा पदर उचलला पण मी फक्त तिच्याकडे बघतच राहिलो ती खूप सुंदर होती मला तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवता येत नव्हती ती पण माझ्याकडे बघत होती जणू ती मला पाहून काहीतरी बोलेल मग तिने मला सांगितले की मी तुला आधी कुठेतरी पाहिले आहे मी हसत म्हणालो कुठे पाहिले आहे मी तर तुला पहिल्यांदाच पाहत आहे मी तुला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते माझ्याकडून हे ऐकून ती हसली ती मला खूप आवडली होती तिची बोलण्याची पद्धतही खूप चांगली होती आणि तिचा आवाजही खूप सुंदर होता दुसऱ्या दिवशी आईने मला विचारले तुला मुलगी आवडली का आईचे बोलणे ऐकून मी अजून मान हलवली काही दिवसांनी माझ्या बायकोची एक विचित्र गोष्ट लक्षात आली की ती रात्री खोलीत अस्वस्थ व्हायची जणू तिला बाहेर जावं असं वाटत होतं तिला काय होत आहे ते मला समजत नव्हते कधीकधी कधी ती मला सांगायची की माझे हृदय घाबरत आहे मी बाहेर चालले आहे ती गच्चीवर जायची ती गेल्यावर मी आतच बसून राहत होतो आजही ती खोली बाहेर होती मी माझा मोबाईल वापरत होतो तेव्हा अचानक मला तिचा ओरडण्याचा आवाज आला आणि मी घाबरलो मी लगेच उठलो आणि खोलीच्या बाहेर गेलो मला तर ती कुठेच दिसत नव्हती मी विचार करू लागलो की तिचा आवाज कुठून येत आहे तो आवाज कुठून आला मी गच्चीवर धावलो तिथे गेल्यावर मला आश्चर्य वाटले ती टेरेसवर बेशुद्ध पडली होती मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला आणि शुद्धीवर येण्यास सांगितले पण ती उठली नाही मी तिला माझ्या मांडीत धरले तिला खोलीत नेले आणि पटकन आईला हाक मारली तिला पाहून आई खूप अस्वस्थ झाली तिला काय झाले माहीत नाही आई म्हणाली जास्त काळजी करण्याची गरज नाही तिला असेच सोडून दे सकाळपर्यंत ती शुद्धीत येईल मी आश्चर्याने आईकडे पाहिले आणि म्हणालो काय झालंय तुला मी तिला असे सोडून देऊ मी रागाने म्हणालो की मी तिला दवाखान्यात घेऊन जातो पण आईने मला नेण्यास नकार दिला मला समजत नव्हते की आई का नकार देत होती आईच्या आग्रहानंतर मी तिचे बोलणे मान्य केले आणि आईज आईपर्यंत खोलीतच बसून राहिलो मी माझ्या बायकोच्या शेजारी बसलो तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो माझ्या मनात काहीतरी विचित्र घडत होतं तिची अशी विचित्र अवस्था का झाली होती ते कळत नव्हतं तिच्या चेहऱ्याचा रंगही गेला होता बराच वेळ बसून राहिलो मला झोप येऊ लागली होती पण झोपायची इच्छा होत नव्हती फक्त तिच्याकडे बघत होतो खूप वेळाने तिने हळूच डोळे उघडले मी तिच्याजवळ बसलो होतो ती माझ्याकडे बघू लागली जणू म्हणा ओळखू पाहत होती मी तिचा हात धरून विचारले तुला काय झाले आहे तुला बरे वाटत आहे का ती माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली ती काहीच बोलत नव्हती पण मी तिलाच बघत होतो अचानक तिच्या डोळ्यात पाणी आले मी तिला विचारले काय झाले असे का रडत आहेस ती मला विचारू लागली की मला काय झाले आहे मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो हे फक्त तुलाच कळेल की तुला काय झालं तुझी तब्येत ठीक नाही तर तू मला सांगितली असतेस मी तुला डॉक्टरांकडे नेले असते पण तू गच्चीवर निघून गेलीस मी तुझे ओरडणे ऐकले आणि मग मी तुला पाहण्यासाठी धावलो ती म्हणाली मला काय झालं ते मला माहीत नाही मी तिच्या चेहऱ्याकडे बघू लागलो ज्यावर खूप चिंता दिसत होती मलाच समजत नव्हते की तिच्यासोबत काय चालले आहे ती मला सांगू लागली की तिला तिच्या आईच्या घरी जायची आहे तर मी तिला म्हणालो निघून जा मी नाही म्हटले कधी परंतु प्रथम आपले आरोग्य व्यवस्थित कर तिने मला सांगितले की तुझ्या आईने मला मनाई केली आहे की मी कुठेही जाऊ शकत नाही तिच्याकडून हे ऐकून मी विचार करू लागलो की आईने तिला जाऊ द्यायला का नकार दिला आज मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा माझी बायको किचनच्या कामात व्यस्त होती मी आईला तिच्याबद्दल ती कशी आहे आणि घरातल्या सगळ्यांशी तिची वागणूक विचारली की ती कशी आहे आई मला म्हणाली ठीक आहे सर्वांची वागणूकही चांगली आहे आईने माझ्याकडे कधीच तिच्याबद्दल तक्रार केली नाही ती कशी आहे आणि दिवसभर घरी काय करते याबद्दल ती माझ्याशी बोललीही नाही आई मला सांगू इच्छित नव्हती मला वाटले ठीक आहे दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत पण जेव्हा जेव्हा मी काम संपवून घरी यायचो तेव्हा माझी पत्नी मला पाहून खूप आनंदी व्हायची पण माझ्या अनुपस्थितीत ती अस्वस्थ झाल्यासारखी वाटत होती एक दिवस मी आईला विचारले आई तुझ्या आणि माझ्या पत्नीमध्ये काही झाले आहे का गेल्या काही दिवसांपासून माझ्या लक्षात आले आहे की तुम्ही दोघेही एकमेकांशी नीट बोलत नाही आहात आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले काय झाले आहे तुला असे का विचारतोय ती माझ्या मुलीसारखी आहे मी तिला काहीही का बोलू आणि तशीही तीही मला काही बोलत नाही मला तिची आई समजते तू मला खूप विचित्र प्रश्न विचारतोस मी म्हणालो नाही आई मला तसे म्हणायचे नव्हते मी तर असंच विचारत होतो असे दिसते एक तर तू नाराज आहेस किंवा ती नाराज आहे आई म्हणाली तसं काही नाही तुझी बायको खूप छान आहे तिची काळजी घे ती तुला आयुष्यात खूप साथ देईल आजकाल आई खूप विचित्र गोष्टी सांगत होती ती मला सांगत होती की तिची काळजी घे ती तुला सांभाळेल आणि तुझी काळजी देखील घेईल लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नको मी तुझ्यासाठी एक चांगली पत्नी शोधली आहे ती असे का बोलली हे मला समजले नाही ज्या दिवशी माझ्या आईचा मृत्यू झाला त्या दिवशी मला ते समजले एक दिवस अचानक आईची तब्येत बिघडली आईला डायबिटीज झाला होता तिची साखर खूप जास्त असल्याने ते तिच्या मृत्यूचे कारण बनले आई मला सोडून गेली यावर माझा विश्वासच बसत नव्हता माझ्यासाठी सर्व काही संपल्यासारखे वाटत होते माझ्या बहिणीही खूप रडत होत्या पण जसा जसा वेळ निघून गेला तसतसे सर्वजण आपापल्या घरी गेले पण माझी नजर नेहमी घरातल्या आईला शोधायची माझी आई ज्याप्रमाणे मा माझ्यावर रागवायची माझ्यावर प्रेम करायची तिला माझी काळजी वाटायची कदाचित मला एवढी काळजी आणि इतकं प्रेम कुणी देऊ शकणार होते जशी आई करायची आईशिवाय मला घर खायला करत होते मी घरात आईला शोधत होतो पण ती कुठेच दिसत नव्हती मी माझ्या आईच्या दुःखात खूप हरवलो होतो पण काही दिवसांनी जेव्हा मी माझ्या आईच्या दुःखातून सावरलो तेव्हा मला कळले की माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त दुःखी आहे माझी आई वारल्यानंतर ती अनेकदा स्वतःमध्येच हरवलेली होती मी तिला हाक मारली की ती कुठेतरी हरवलेली असायची आजही ती तिच्या कामात इतकी व्यस्त होती की मी तिला बराच वेळ हाक देत होतो पण ती माझाही आवाज ऐकत नव्हती मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती अचानक घाबरली आणि माझ्याकडे पाहू लागली मी तिला विचारले की ती इतकी का घाबरली आहे काय झाले मी आहे भूत नाही ती आजूबाजूला पाहू लागली मी तिला विचारले काय झाले इतकी काळजीत का आहे मी एकटाच आहे इथे दुसरे कुणी नाही तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली ते तुमच्या आईने आणि एवढे बोलून ती गप्प झाली मी आश्चर्याने विचारले आईला काय झाले मी रागाने विचारले तर तिने माझ्याकडे बघून मान हलवली तिला काय झाले माहीत नाही मी तिला सांगितले की मला जेवण दे माझे म्हणणे ऐकून तिने पुन्हा होकार दिला तिची कहाणी मला समजू शकली नाही तिला काय म्हणायचं होतं कळत नव्हतं मी विचारले तर ती सांगत नव्हती आणि नाही विचारले तर ती स्वतःमध्येच हरवून जायची काही दिवस गेले आणि मला कळले की माझी बायको आई होणार आहे यावेळी माझ्या आनंदाला सीमा नव्हती तिलाही खूप आनंद झाला पण ती थोडी घाबरलेली दिसत होती रात्री डोळे उघडले तेव्हा माझी पत्नी खोलीत उपस्थित नव्हती मी इकडे तिकडे पाहू लागलो विचार करू लागलो की ती कुठे गेली मी उठून खोलीच्या बाहेर आलो तर ती अंगणात बसली होती मी विचार करत होतो की ती अशी अंगणात का बसली आहे मी जाऊन तिच्या शेजारी बसलो तेव्हा असं वाटलं जणू ती कुठून तरी आली होती ती जोरात श्वास घेत होती तिच्या चेहऱ्यावर घाम आला होता एवढ्या रात्री ती कुठे गेली असा प्रश्न मला पडत होता तिने चादर चढवली होती मी तिला विचारले कुठे गेली होतीस तुला दमका लागतो आहे तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली मी कुठेही गेले नव्हते मी म्हणालो मग काय होतंय तुला काळी चादर का घातली आहेस आणि तू का अस्वस्थ वाटत आहे यावरून तू कुठेतरी गेली होती हे स्पष्ट होते ती म्हणाली नाही मी कुठेही गेले नव्हते मला कुठे जायचे होते मी कुठेही गेले नाही मला काही माहीतही नाही मी खोलीतून बाहेर आले आणि बसले मला खोलीत गुदमरल्यासारखे वाटत होते आणि माझे दे हृदय देखील घाबरत होते आता मला थंडी वाजत होती म्हणूनच मी या चादरीने स्वतःला झाकले आहे हे ऐकून मी थक्कच झालो पण एवढ्या उकाळ्यात तिला थंडी का वाटत होती हे मला फार विचित्र वाटले मी तिला खोलीत आणले मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले ती खूप घाबरलेली दिसत होती मी तिचा हात धरला तेव्हा तिचे हात पूर्णपणे थंड झाले होते मी तिला पुन्हा पाणी दिले आणि ती पाणी पिऊन झोपी गेली मी खोलीतून बाहेर आलो आणि तिच्याबद्दल विचार करू लागलो जेव्हापासून ती आई होणार आहे हे कळले तेव्हापासून ती खूप विचित्र झाली होती ती माझ्यापासून पण लांब राहायची कधीकधी तिला माझ्यापासून दूर राहावं असं वाटत होतं कदाचित तिला थी माझ्या जवळ राहायचे नसेल मला कळतच नव्हते की तिचे काय करायचे पण मी तिच्या प्रेमात पडलो होतो मला तिच्यावर रागही येत नव्हता नाही मी तिला काही बोलू शकत होतो मला खूप वाईट वाटायचे जेव्हा मी तिला रागवायचो किंवा तिला काहीतरी बोलायचो काही, काही वेळाने मी खोलीत गेलो तर ती स्वतःवर पाणी ओतत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले मी रागाने म्हणालो काय करतेस वेडी झाली आहेस का ती स्वतःवर थंड पाणी का ओतत होती मला कळत नाही ती मला सांगू लागली की मला खूप गरमी वाटत आहे म्हणूनच मी हे पाणी ओतत आहे मी तिला अंगावर पाणी घालण्यास मनाई केली पण ती सतत स्वतःवर पाणी ओतत होती मी रागाने म्हणालो थांब वेडी मुलगी हा काय वेडेपणा आहे हे, हे सर्व थांबव तिने सर्व पाणी स्वतःवर ओतले मी खोली खराब होताना पाहत होतो ती खोलवर श्वास घेऊ लागली मला काहीच समजत नव्हते मी तिचे काय करावे मी तिचा हात पकडून तिला दुसऱ्या खोलीत आणले आणि तिला इथे बसून आराम करण्यास सांगितले एवढ्या रात्री उशिरा तुझ्या मनात काय वेडेपणा येतो हे माहीत नाही त्यानंतर मी तिला जाऊन कपडे बदलायला सांगितले आणि आम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलो सकाळ झाली तेव्हा माझी पत्नी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत उभी होती मी फक्त तिच्याकडे बघत होतो ती तिच्या कामात मग्न होती मी तिला अचानक हाक दिल्यावर दिल्या ती घाबरली आणि अचानक ती खुर्चीवर बसली मी आश्चर्यचकित झालो मी तिला इतक्या मोठ्या आवाजात हाकही दिली नव्हती की ती इतकी घाबरली मी म्हणालो तू ठीक आहेस ना ती नाही म्हणत माझे डोके हलवू लागली आणि म्हणाली की मला वाटत नाही की मी कधीही ठीक होईल किंवा नाही मी खूप चुकीची आहे तिला काय म्हणायचे आहे ते मला समजत नव्हते मी ऑफिसला गेलो आणि कामात इतका व्यस्त होतो की मला काही कळलंच नाही पटकन सर्व कामं उरकून मी घराकडे निघालो घरी आल्यावर मी पाहिले की माझी बायको गाड झोपली होती मग तिला खूप वेळाने जाग आली मला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि विचारले की तू इतक्या लवकर घरी कसा आलास तू लवकर येशील असं सांगितलं असतं आज मी तिचं बोलणं ऐकत होतो तिच्या झोपलेल्या रूपात ती माझ्याशी बोलत होती तिच्याकडून अशा निरागस गोष्टी ऐकून मला ती खूप आवडत होती पण मी तिला काहीच उत्तर दिले नाही मला फक्त तिला पाहावं वाटत होतं शेवटी मी तिला सांगितलं की कि तू किती बोलतेस ती म्हणाली तू माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आहे म्हणूनच मी बोलत होते की काहीतरी उत्तर तुम्ही द्याल तिचे बोलणे ऐकून मला हसू आले मला तिच्या बोलण्यात खूप मजा येत होती पण आज रात्री पुन्हा तिने तेच केले जे ती रोज रात्री करते तिने स्वतःवर थंड पाणी ओतायला सुरुवात केली आणि म्हणाली की तिला खूप गरमी वाटत आहे मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो चल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो मी जे बोललो ते ऐकून ती अचानक घाबरली आणि म्हणू लागली नाही मला डॉक्टरांकडे जायचे नाही मी तिच्याकडे बघितले आणि विचारले काय झाले तुला जर तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो तर डॉक्टर तुला बरे का वाटत नाही ते सांगतील तुला इतकी गर्मी का वाटते पण ती जायला तयार नव्हती खूप घाबरली होती मी तिला बाहेरून खोलीत आणले तिची प्रकृती खूपच खराब होत होती मला तर भीतीही वाटत होती जर तिच्या वागणुकीमुळे बाळाला काही इजा झाली असती तर म्हणून मी तिला पुन्हा सांगितले की चल डॉक्टरांकडे नेतो ती अचानक रागाने बोलू लागली की मी तुला एकदा सांगितले ना की मला डॉक्टरांकडे जायचे नाही मग पुन्हा पुन्हा कशाला हट्ट करतोय तिने रागाने नकार दिला पण मला खूप त्रास झाला मी घरातून बाहेर पडलो आणि वस्तीतल्या एका दाईकडे गेलो आणि तिला घरी घेऊन आलो त्या सुयणीला पाहून माझी पत्नी अस्वस्थ झाली आणि तिने मला सांगितले की हिला सांग मला स्पर्शही करू नको मी ताईला म्हणालो बघा माझ्या बायकोला काय झालंय तिने तपासायला सुरुवात केली पण माझी बायको खूप घाबरली होती दाईने माझ्या बायकोकडे अतिशय विचित्र नजरेने पाहिले आणि ती मला सांगू लागली की तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे त्या दाईचे बोलणे ऐकून मला खूप राग आला त्या आडांनी निरक्षरदाईचे बोलणे ऐकून माझी बायकोचे अचानक डोळे फिस्वारले ती म्हणाली नाही हे होऊ शकत नाही कसल्या गोष्टी बोलताय ती घाबरली आणि खूप रडू लागली मी माझ्या पत्नीला गप्प केले त्या सुईणीचे बोलणे ऐकून माझ्या संपूर्ण अंगाला आग लागली होती मी तिला बऱ्याच गोष्टी सुनावल्या आणि म्हणालो की माझी चूक झाली मी तुला या घरात आणले जा आजच्यानंतर या घरात येऊ नकोस मी दाईला रागाने पाठवले आणि तिला अनेक गोष्टी सुनावल्या त्या दिवशी माझी पत्नी मला चिकडून रडायला लागली आणि म्हणाली की मला कधीच सोडून जाऊ नकोस मी आश्चर्याने तिच्याकडे बघत होतो ती प्रचंड थरथरत होती मी तिला म्हणालो काही होत नाही मी तुझ्या जवळ आहे मी तुला कसे सोडू शकतो मी तिचे अश्रू साफ केले कळत नाही का ती इतकी घाबरली होती की तिचे हातही थरथरत होते मी तिला प्रेमाने म्हणालो काही झाले नाही मी तुझ्याजवळच आहे आजच्यानंतर मी कोणत्याही दाईला घरी आणणार नाही आता ती मला काहीशी रिलॅक्स वाटत होती मी तिला धीर दिला होता पण मला स्वतःला खूप अस्वस्थ वाटत होते त्या सुईणीचे असे सांगणे तिला नेमके काय वाटत होते त्यात काय मुद्दा होता माझ्या बायकोत काय दिसलं की ती असं बोलली तिचे बोलणे ऐकून मला काळजी वाटू लागली मला काहीच समजत नव्हते आता काय करावे आणि काय करू नये मी माझ्या बायकोला कधी डॉक्टरांकडे चलण्यास सांगितले तर ती मला रागवत होती ती म्हणते मला कुठेही जायचे नाही पण मला कळत नाही तिला कुठेही का जायचं नव्हतं काहीतरी कारण होतं ती कुठल्या डॉक्टरकडेही जात नव्हती काही दिवसांनी ती ही गोष्ट विसरली तर एका दिवशी मी तिला म्हणालो चल आज आपण कुठेतरी बाहेर जाऊया तिला बाहेर जाणेही मान्य नव्हते मी मोठ्या कष्टाने तिला पटवले आणि तिला घेऊन बाहेर पडलो काही वेळाने तिला बोलण्यात गुंतवून तिला हॉस्पिटलपर्यंत घेऊन आलो हॉस्पिटल पाहताच ती खूप घाबरली आणि मला सांगू लागली तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये का आणलेस मला घरी जायचं आहे मी रागाने म्हणालो आता तुला माझ्यासोबत दवाखान्यात जावेच लागेल मी तिला दवाखान्यात आणले आणि डॉक्टरांना तिच्याबद्दल सगळं सांगितलं डॉक्टर माझ्या बायकोकडे विचित्र नजरेने बघत होते जेव्हा डॉक्टर खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा त्यांनी विचारले ही तुमची पत्नी आहे का मी त्याच्याकडे गंभीरपणे पाहिले आणि म्हणालो की जर मी तिला आणली असेल तर ती माझीच पत्नी असेल ना तो मला सांगू लागला की तुझ्या बायकोला हा योग्य उपचार नाही तिच्यावर आणखीच काही उपचार आहेत पण इतर गोष्टी माझ्या मनात बसल्या होत्या माझी बायको मला विचारू लागली की काय झालं डॉक्टर काय म्हणाले पण मी माझ्या पत्नीशी खोटे बोललो नाही त्यांनी मला काहीच सांगितले नाही फक्त तुझी बायको खूप कमकुवत आहे म्हणे तिची काळजी घ्या ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली तू का खोटे बोलत आहेस तिचे म्हणणे ऐकून मी म्हणालो नाही तसे काही नाही मग आम्ही घरी आलो परंतु पुन्हा तिने तेच केले ती थंड पाणी अंगावर रोतत होती आज मला राग आला मी पाणी उचलून फेकायला सुरुवात केली हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले की त्यात एखाद्या म्हाताऱ्याचे केस असल्यासारखे के वाटले मी आश्चर्याने त्या पाण्याकडे पाहू लागलो ती माझ्याकडे घाबरून बघत होती मी तिचा हात पकडला आणि रागाने तिला खोलीत आणले आणि फेकून मारत बेडवर बसवले ती माझ्याकडे घाबरून बघू लागली मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला म्हणालो माझ्याकडे बघ आणि सांग तुझ्या मनात काय चाललंय मी रागाने म्हणालो तिने लगेच माझा हात धरला आणि रडू लागली मी रागाने म्हणालो सांग ती म्हणू लागली तुझ्या आईने मनाई केली होती मी आश्चर्याने विचारले तुला काय म्हणायचे आहे काय मनाई केली होती आई तर या जगातून गेली आहे ती मला सांगू लागली मी तुला सर्व काही सांगेन मी पण तुझ्यासारखीच आहे मी आश्चर्याने विचारले तुला काय म्हणायचे आहे मला काहीच समजलं नाही मी कसं आहे ती मला सांगू लागली की तुझा जन्म एक तांत्रिकाच्या उपचारानंतर झाला आहे त्यांच्याच उपचारामुळे माझाही जन्म झाला तुझी आई त्या तांत्रिकाकडे जाऊन उपचार करून घ्यायची मला भीती वाटते तसे तुम्ही सुद्धा अनेकदा रात्री घाबरता तर तांत्रिक बाबाने सांगितले होते की तुझ्या आईने तुझे लग्न तुझ्यासारख्याच मुलीशी करावे आणि याच कारणामुळे तुझ्या आईने तुझे माझ्याशी लग्न केले लग्नापूर्वी जशी तुझी तब्येत खराब होती तशीच माझीही तब्येत खराब आहे आपल्या दोघांची अवस्था सारखीच आहे आपले लग्न झाल्यावर तुझ्या आईने सांगितले होते की जीवनात काहीही घडले मग ती चांगली गोष्ट असो वा वाईट बातमी त्या तांत्रिकाकडे नक्की जा ते बाबांनी मला सांगितले होते त्याने मला सांगितले की तू सुकडे किंवा डॉक्टरांकडे गेली तर ते तुझा गैरसमज करतील या कारणामुळे नऊ महिन्यांपूर्वी कोणाकडेही जाऊ नको मी माझ्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि एक दीर्घ श्वास घेतला आता मला माझी आई काय म्हणाली आणि तिची वृत्ती देखील समजू शकली ती मला त्या बाटलीतून पाणी का पाजायची तिने मला सांगितले की हे पाणी देखील टाकण्यास त्यांनी सांगितले होते हे सांगताना ती खूप रडू लागली मी तिला माझ्या छातीशी मिठी मारली आणि तिचे रडणे थांबवण्यास सांगितले माफ कर मी तुझा गैरसमज केला ती वाईट पद्धतीने रडत होती मी तिचे अश्रू साफ केले आणि पुन्हा सॉरी म्हणालो ती मला सांगू लागली की तू तु, पण तुझ्या जागी एकदम ठीक आहेस तुझ्या जागी दुसरे कुणी असते तर मला वेडीत समजले असते मला वाटले तुझ्या आईने तुला हे सगळं सांगितलं असणार म्हणूनच मला तुला काही सांगायचे नव्हते मी तिला म्हणालो आता तर तू सगळं सांगितलं आहे ना मी तुझ्यावर पुन्हा कधीच संशय घेणार नाही त्यानंतर मी तिची खूप काळजी घेतली मग आमच्या घरी खूप सुंदर मुलगी जन्माला आली आणि आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत